बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित कादंबरी देवाची साक्ष प्रकरण चौदावे कासारणीचं तसं झाल्यानंतर साऱ्या वस्तीची कंबरच बसली कोकणी माणसांच्या कानी नसतील असे भयंकर प्रकार या मुलखात पाहून तोंडचं पाणी पळालं फुपाट्यातनं येऊन आगीत पडल्यासारखं झालं इतर कोणतंही दुःख माणसांनी मन दगडासारखं करून झेललं असतं पण बाया माणसांच्या आब्रूला लागला धक्का माणसांची मन दुबळी करून गेला असा दृष्टावा का साधावा काही कळत नव्हतं उभ्या माळावर थरथर सुटली हे उभरलं इथं राहायचं तरी कसं माणसांचे शरीर या मुलखात या माळावर पण मनानं ते आपल्या गावच्या स्वप्नात शिरत जुनं सुख आठवलं मग त्यांच्या भावनांचा आवेग अनावर होई कोकण आपला गाव आपला मुलुख हिरव्या वनश्रींचा निळ्या निळ्या हाताशी असलेल्या आव्हाळाचा बिनकड्या कुलपांजी दार शेता भातात औत अवजार पडायचं एवढं घनदाट किर्र जंगल बाया माणूस एकट दुकट दऱ्या दर्यात शिरे गुहा पालत्या खाली पण पण अशी आगळी कधी झाली नव्हती देवाच्या भरवशाची देवासारखी माणसं देवालाही पाजर फोडतील लाजवतील अशी विडी लेकर एखादं नुसतं कोकरू कड्यावरनं घसरलं तर सारा डोंगर दरागोळा व्हायचा केंबळ्याची घरं दरदरायची बारा वाटानी पाणलोटासारखं माणूस धावायचं दस दिशांतून आधाराचे साथ घुमायचे मोठ्या मनाची आणि हिमतीची माणसं पहाडाला पालान घालणारी वाघाला अंगावर चेतवणारी पण पण इथलं सार प्रकार बघून गांगरून गेली चेतवून शिकार अंगावर घेणारी माणसं या छुप्या प्रकाराने हातबल हातबल झाली आधीच दुःखानं माणसातून उठल्या कासारणीवर हा माणूस किला काळीबा फासणारा प्रसंग पाहून माणसांची मनं पेटली चेतली पण काळे हात दिसत नव्हते नाव तरी कुणाचं घ्यायचं दावेदार कुणाला बनवायचं सहा वस्तीचे हात जणू छाटल्यासारखे झाले होते माझ्या नजरेसमोर ओढ्यातलं कैकाडणीचं प्रेत भेसूरपणे दिसू लागलं वानराच्या लहान निष्पाप पिलाची रक्ताळलेली जखम काळीच कापू लागली आणि वस्तीवरनं घारी गिधाडांच्या सावल्या फिरत असल्याचा भास झाला नानाची तीव्रतेनं ना आठवण झाली आईनं तर पार धीर सोडला घराच्या कणाकणात कसला तरी फास हे लावत असल्यासारखं वाटू लागलं करती माणसं तुळजेच्या देवळात जमली राखण्याचा कौल लावला काही केल्या वस्तीच्या राखणेचा कौल पडेना हात जोडून तुळजेला अडवली अखेर तुळजेनं वस्तीच्या राखण्याचा कौल पाडला नाही वस्तीच्या अंतकरणात काप्र भरलं देवानं टाकलं तर निवारा कुठला सरकारकडं धाव घ्यावी तर अगोदरच आम्हाला वाऱ्यावर लावलेलं तेवढं बळ नव्हतं वस्ती उपरी कोण जुमानतो पहिल्या फौजदाराच्या जागी नवा फौजदार आलेला त्यांच्याकडं हात पसरायचं तर त्यानंच काही काढणीचं प्रकरण उकरून काढलं वस्तीच्या पाठीमागं लपुड लावलं केव्हा तरी पोलीस गाडी येई सतावी धाक दाखवी भी। हातकडीच्या भीतीनं माणसं त्यांच्या मुठीत काहीतरी सारीत आणि डोळ्यातनं आलेली आसवं थरथर त्या हाताने पुशीत या भागातल्या माणसांचाही ओलाव्याचा शब्द मिळत नसे सारी शाळेलाच जणू टपलेली आमच्या वस्तीवर साऱ्यांची नजर का कशासाठी मला प्रश्न पडत त्यांची उत्तरं शोधायची कुठं वरचं टेकडावरचं पाणी मिळाल्यापासून वस्ती थोडी निर्धास्त झाली होती पण त्या झरातल्या पाण्याला वास यायला लागला तरीही माणसांनी काना डोळा केला जास्त घाण यायला लागली ला ला। तसे जोशाचा नाना म्हणाला तो झरा उपसूया तरी झरा उपसला मेलेला कि मारून टाकला कुजत आलेला साप सापडला साऱ्यांच्या अंगावर काटा सरसरून फुलला हेच पाणी प्यालो या कल्पनेनं सारी वस्ती भडाभड ओकली नुसत्या आठवणीनं माणसं तीन चार दिवस ओकत होती उलट्या होऊन वस्ती भेंडाळी दाही दिशा भुलल्या ज्या मुलखासाठी आयुष्याची राख मुठीत घेऊन गाव उठला तोच हा मुलग उरल्या सुरल्या आमच्या आयुष्याची राख करीत होता दुखल्या खुपल्या मनावर फुंकर घालायला कुणीच कुणीच नव्हतं सूर्य अस्ताला निघाला की माणसांच्या मनात भय सुटे अंधार पसरू लागला की उभा माळ भयानक वाटे अंधारात वस्ती बुडाली की एखाद भयंकर पिशाच्च घराभूती फिरत असल्याचा भास होई सारी वस्ती रात्रीच्या घबराटीनं चिडी चुप होई उजाडे तेव्हा सुटकेचा श्वास सुटे एकटं दुकटं बाया माणसानं बाहेर पडायचं म्हणजे कठीण वाटत होतं रजियामा घाबरली कामाधामावर जाणाऱ्या बायका बावरल्या लखुळ्या भजण्याची सायकल खसखसल्या गवत काडीलाही बुजून उभी राहू लागली तिकटण्यावर पानपट्टीच्या दुकानात बसल्या राघू कुंभारला हातातल्या पानाच्या देठाला नख लावत असल्याचा भास झाला तुका आबाच्या कपाळीचा गंध घामेजू लागला त्यानं संगतीसाठी रत्नू भंडाराला खाणीच्या कामावर घेतला जोशाच्या नानाच्या हातातलं पंचांग उलटं पालटं झालं त्यांच्या खुळ्या पोरानं ते रॉकेलच्या डब्यात कोंबलं चंदू मोकाशी साखर कारखान्यावर दारूच्या पेल्याला नादावला भलत्या संगतीनं ना इमान सुटलं पायाखालची मातीच फितूर झाल्यासारखी वाटत होती दुःखच दुःख त्यालाही सीमा असते पण हे अपरिमित दुःख पाहून झोप उडाली आपलं कसं व्हायचं दोरी तुटलेल्या पतंगासारखी अवस्था झालेली विचार विचार रात्र दिवस दिवस रात्र 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 झोप लागायची नाही मन गुंतवायला इथं होतं तरी काय क्षणभर विसर पडावा असं काहीच नव्हतं माणसानं माणसाकडं पाहिलं तर त्याच्या कष्टी चेहऱ्याकडं नजर गेली की दुःख गडद व्हायचं रात्री डोळ्याला डोळा भिडत नसे नजर नुसतीच अंधारात लागलेली माझ्या मनात विचार यायचा पण पण आईला तो बोलायचा कसा तिची तर शून्यात नजर खुपसलेली करून उदास मध्यान उलटली आई जागीच होती माझा डोळा लागला असावा अशी तिची नुसती कल्पना मी बेचैनीनं अंतरुणावर कुशी बदलली आई म्हणाली सदा डोळ्या लागला नाही अजून नाही मी रुद्ध स्वरात म्हटलं आई अस्वस्थ झाली मला जवळ ओढलं थोपटत राहिली का कुणास ठाऊक माझा गळा दाटून आला बराच वेळ कोणी काही बोललं नाही मी आईला म्हटलं आई, आई काय सदा मी गप्पच आईला अधिक बिलगलो माझ्या मनात काहीतरी चाललंय हे तिला जाणवलं ती म्हणाली सदा बोल की आई जात्यावर दळण घालतेस आत्ता एवढ्या रात्री तू गावाकडं पहाटेचं दळण घालायचीस ना मला तेव्हा मांडीवर घेऊन ओव्या गात असायचीस ते गीत म्हणायचीस आई दुचित झालेली असावी गावाकडं असताना आई जात्यावर ओव्या गायची ओव्या गाताना साऱ्या जगाला विसरायची तिच्या झुलत्या मांडीवर त्या गाण्यानं मंत्रमुग्ध होऊन केवढं सुख अनुभवायचा जात्याच्या नादावर सार सार विसरायचा जणू आईच ते गीत म्हणजे साऱ्या दुखाला विसरायला लावणारा महामंत्र होता आताही मला वाटतं तेवढंच आई दुःख विसरेल मी आईला म्हटलं आई म्हणतेच ना गीत आईच्या जड मनाला काय वाटलं कुणास ठाऊक ती उठली चिमणी लावली जात्याची पाळ लोटली काल विकत आणलेलं जोंधळ सुपात होतलं आई जात्यावर बसली चिमणीचा अंधूक प्रकाश परिचयाचा वाटला उठलो आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो डोळं मिटवून पडलो आईनं नाकाचा शेंडा पदरानं पुसल्याचं जाणवलं आईला कसली तरी आठवण झाली असावी मी डोळं उघडलं दिव्याच्या सावलीत आई पदरानं डोळं पुसत होती आईनं जात्याच्या खुट्ट्यावर हात ठेवला सुपातल्या धान्यानं मूठ भरली जात गर गर्र फिरायला लागलं तसल्या मध्यान रात्री आईच्या ओठातून ओव्या स्रवू लागल्या पिकलं सीताफळ हिरवी तिची काया बया माझ्या मालनीच्या पोटात गसारी माया पिताजी माझा वड बया माझी ती गोंधना काशीला गेली वाट दोन्ही झाडाच्या मधनं शेवग्याच्या शेंगा शेंगा अंतराळी लोंबती माहेराच्या चोळ्या माझ्या दंडाला शोभती शितळ सावली अगदी बाभळी बाईची माया आगळी आईची बाळपणाचं एवढं सुख माता लावी ती लेकर मांडीवरी घेऊन या भरी काजळ दलता आईच्या तोंडून हुंदका फुटला मी तंद्रीतून जागा झालो मगाशी या जगाला दोघेही विसरून गेलो होतो पण आईच्या हुंदक्यानं या जगाच्या कटुतीची जाणीव झाली मी आईला म्हटलं आई काग हुंदका आला आईनं पदरानं डोळं पुसलं करून सास सोडला आणि म्हणाली आठवण झाली कुणाची कुशीची साऱ्यांचीच गोपूची नानाची सगळ्यांचीच आणि कुणाची आईची आईला भडबडून आलं मीही गदगदलो म्हटलं आई आजी मरून किती वर्ष झाली गोपूच्या जन्माईली आजी ओव्या म्हणायची का गे आईच्या ओव्यानं संसारातलं दुःख हलकं केलं तुझ्यासारखाच एकदा मी हट्ट केला, हट केला। दुपारचाच माझ्या थोरल्या भणीच्या दुःखात आम्ही सारी तरी आईनं मागच्या चाफ्याखाली ओव्या म्हणून दाखवल्या पूर्णाची पोळी गुळा वाचून दिसफिकी बया वाचून कोण म्हणेना जेवले की आई गेली गेली मागचा चाफा पडला मनची गुज सांगायची कुणाला आईला एकटं पडल्याची जाणीव टोचते आहे हे तिच्या शब्दा शब्दातून व्यक्त होत होत आईबद्दल पोटातून अधिकच उमाळा सुटला दारावर थाप वाजली बाहेरून आवाज आला रकमा का रकमा का आवाज तुका आबाचा होता मी भीत भीत दार उघडलं पाहता तो बाहेर अंधारात रजियाम्मा बरीचशी माणसं त्यांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली होती रजियाम्मा म्हणाली रकमा का आहे आहे सारी आत आली दिव्याच्या तांबूस प्रकाशाच्या सावलीत आई बसली होती तुकाबा पुढे झाला आणि म्हणाला रकमा का का कायसा एवढ्या मध्यानीच्या तुझ्या ओव्या सदासाठी का परत प्रत्येकाच्या तोंडी चिंतेचा सूर सदा म्हणाला झोप नाहीयेत जात्यावर ओव्या तरी म्हण आमच्या मनाच्या विचित्र स्थितीने तुकाबाचं मन कोरून टाकलं सहाऱ्यांची मनविलक्षण अवस्थेने झपाटून टाकली आवळले जाणारे ओठांचे सूर वातावरणात भरून राहिल्याचा भास सर्वांना होत होता माळावरची अंधारी मध्यान विचित्रपणे करकरत होती आणि वस्तीवरच्या माणसांच्या झोपा उडाल्या होत्या माणसं आपल्या खुराड्याकडे वळतात न वळतात तेवढ्यात जीप गाडीसारखं काहीतरी घरघरत वस्तीकडे येत असल्याचं वाटलं इतक्या रात्री येणारी गाडी पाहून माणसांच्या मनात भय उभं राहिलं सारी बिगी बिगी आपापल्या घरात शिरली दारं लावून बाहेरचा अंदाज घेऊ लागली मला वाटलं वस्तीच्या मागं ससेमिरा लावणारी पोलीस गाडी तर नसेल गाडी घरघरत वस्तीत शिरली तुळजीच्या समोरनं पुढं गेली चंदू मोकाशीच्या दारापुढे कर्कशात थांबल्यासारखी वाटली इतक्या रात्री चंदू मुकाशी दुसरं कोण येणार कारखान्यावर लागल्यापासून तो वेळी अवेळी येतो तर्र झालेला असतो कोणाला तरी अपशब्द बोलतो आपण या वस्तीपेक्षा फार निराळे आहोत याची घमिंड त्याच्या शब्दातून व्यक्त होई वागण्यात एक तर्प शिरला होता त्याच्या या बेमुरवतखोर वृत्तीनंच वस्तीचा एक एक धागा उसासू लागला होता मन दुखावली जाऊ लागली होती चंदुमुखाईच्या नजरेत फेर पडला होता तुळशीच्या देवळाची पताका डगमगायला लागली होती तुकाबाच्या गळ्यातलं तुळशीच्या माळीच्या मण्यांचा धागा जीर्ण शिर्ण व्हायला लागला होता माळ तुटून माळेतला मणी विस्कटून जातील की काय याची भीती तुकाबाच्या डोळ्यात प्रकट होत होती जोशाच्या नानाला आणि तुकाबाला नानाची आठवण व्हायला लागली होती त्यांनी तरी कुणाला आवरायचं कुणाला म्हणूनच आवरायचं एकटा संसार सांभाळायचं म्हटलं तर माणूस थकून जात उदास्त मनाचे टाके उसवतात त्यांच्यावर तर साऱ्या वस्तीचा भार म्हाताऱ्यांचा तरण्या ताठ्यांचा उमलू लागलेलं तारुण्य तर काचेचं भांड एकदा एकदा नादावलं की नादावलं बांधलेलं कंकन पिचेल फुटेल दारीचं तोरण गळफास आवळील भगव्या पताकेचा रंग विटेल काळा पडेल या विचारानं तुकावा काळा ठिक्कर पडत चालला होता तसा तो संयमी शंकरासारखा वीज पचवणारा पण तिसरा नेत्र उघडला की वडवानलच पेटे मी सारखा का त्या काळ्या शांत गूढ खाणीकडं जात जाऊ लागलो मला त्या गंभीर खाणीचं त्या नितळ निळ्या पाण्याचं आकर्षण वाटे मोहिनी पडे उसंत असेल त्या त्यावेळी त्या पाण्याकडे ओढला जाई मी हे तुकाबांच्या नजरेतून सुटलं नाही त्यांच्या पुरतं ध्यानात आलं त्यावेळी त्यांनी माझा कान धरला पिरगाळला तुकाबाच्या जीवनाला असणारा दुसरा कंगोरा माझ्या चांगला ध्यानात आला त्या खाणीकडे नुसती नजर गेली तर त्या निळ्या गुड पाण्यात तुकाबा दिसे मग मी तुकाबावर रागावलो मनातूनच सलमाचं हसणं वागणं कसं रुचतं ते कुठं वाकडं वाटत नाही त्या मालकाचा काळा चष्मा का काळजात रुतत नाही पण माझ्या या प्रश्नांची उत्तर माझी मलाच मिळाली पगाराचा दिवस होता साऱ्यांचे पगार झाले सगळे घरी परतले आम्ही सुरंगाच्या खाणीजवळ आलो मग कळलं सलमा कुठं दिसत नाही तुकाआबाकडे मी चोरट्या नजरेनं पाहिलं तुकाआबाचा चेहरा रागानं फुलला होता सलमा मालकाच्या खुलीतनं बाहेर पडली तेवढ्यात खडी भरायला आल्या ट्रकच्या ड्रायव्हरनं तिला बोलावलं आमची जुमान न ठेवता ती तिकडं गेली ड्रायवरनं काहीतरी तिच्या हातावर ठेवलं तिच्या नको तिथे धपाटा मारला ती हसत तिथनं पळत आली तुकाबाच्याने आमच्याही रागाचा पारा चढला होता आमच्या नाराजीची दखल तिने घेतली नाही तशीच ती आमच्या बाजूने आपल्याच नादात चालत राहिली चालता चालता तिचा पाय बोराडीच्या फांजरीवर पडला एकदम ती ओरडली एका पायावर लंगड घालून कळवळू लागली लंगड घालताच ती खाली कोलमडली आणि तिच्या मुठीतले पैसे फेकले गेले आमच्या नजरा भीर भीर त्या पैशावर भिरभिरल्या त्यातल्या एका नोटीवर तुकाबाची नजर स्थिर झाली तुकाबा पुढं झाला तिथे पैसे उचलायला ती तशीच घसरत निघाली तेवढ्या तुकाबानं पैशावर झेप घेतली त्यातले पैसे त्याने थोड्याशा खोलवरच्या शांततेने मोजले एक शंभराची नोट बोटात धरी ते सलमा पुढे उभे राहिले सलमाच्या पायात फांजर तशीच होती ती कळवळ होती भीतनं घाबरलीही होती तुकाबा नोट नाचवीत म्हणाला हे पैस कसलं पगाराच निही नोट सलमा काही बोलली नाही रागाचा आविर्भाव तिच्या डोळ्यात उभा होता परत सूर चढवून तुकाबानं विचारलं मी विचारतोय हे पैसे कसलं मालकानं दिलं पगाराच नाही मग कसल, मन खुशीनं दिलत मालकानं कसली मन खुशी मला काय विचारता मग तू का घेतलस तुम्ही कोण विचारणार तिच्या तोंडातून पडलेले हे शब्द ऐकून आम्ही तळामुळा सकट हादरलो तुकाबाच्या कानी हे उत्तर पडता त्याचा हात हवेत विजेसारखा गेला विजा कडाव्या तसा मार तिच्या अंगावर उसळत होता आमचे डोळे गप्पा हपा झाकले माराच्या भरात तुकाबाच्या गळ्यातील तुळशीची मार तुटली माळतलं मणी रानो मार झालं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या